पल सात संघ आम्हाला सापडले आहेत. 16 संघातील एक संघ पाहिजे आम्हाला, आणि तो एक संघ कोणता असेल तो सामना मैदानावर. पंचांचा सामना सोडण्याचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय, आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज झालाय, संदेश सज्ज झालाय. स्ट्राईकला जितेंद्र, नॉन स्ट्राईकला नितेश राऊळ सज्ज झालाय, आणि गोलंदाजी मार्गवर संदेश आपण पाहतोय. पहिला चेंडू व्हाइट यॉर्कर काढायचा प्रयत्न होता, पंचाने दंडात्मक केले. संदेश सावंतला मैदानावर, अवंतरच्या स्वरूपात एकेरी या धावसंख्येनं सांख्यिक धावसंख्येचा श्री गणेश झालाय. धावफलकावर एक धाव, धावफलकावर आपण पाहतोय. जो संघ विजयी होईल तो क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल, आणि जो संघ पराभूत त्याला या स्पर्धेला नमस्कार करावा लागेल. मोठा फटका पाहायला मिळतोय. जितेंद्र नागोजी ऑन फायर, स्वागत केलं या मैदानावर. लाईन मधनं विनंती करतोय, ज्यांना ज्यांना जी जागा दिली आहे ते सदस्यांनी आपल्या आपल्या जागेवर थांबायचं आहे, कारण महत्वाची मॅच आहे. डू वॉट आय रेड आय सांघिक धावफलक धावफलकावर आपण बघितलं. एकेरी या धावसंख्येनं 8-9 धावफलकावर नितेश राऊळ सज्ज झालाय. सलामील आलाय नितेश, मोठा फटका. काय याला दे दरादन फटकेबाजी करणारा खेळाडू म्हटलं होतं. दुखापत आहे पण आपल्या संघासाठी लढतोय तो मैदानावर. संदेश ओरवेल ब्रँड ब्रँड षटकार आपण बघितला जितेंद्र नागोजीच्या बॅटनं. त्यानंतर या मैदानावर बघितलाय नितेश राबून वैयक्तिक खात आक्रमक फटक्यानं खोललाय. साया धावसंख्येनं सांख्यिक धावपळ धावफलकावर 14 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा मोठा फटका. नितेश राबून ऑन फायर, धेदन एमपी बोरवेल नितेश राऊळनं सुरुवात केली या मैदानावर. देहदरादून फटकेबाजी करणारा नितेश राऊळ, मग देवा क्रिकेट संघासमोर मॅच तो नितेश राऊळ का थांबला होता हे सगळ्यांच्या सगळ्यांसमोर प्रश्नचिन्ह आहे. सांख्यिक धावपळ धावपळकावर आपण पाहतोय. 20 धावा धावपळकावर. फटका फसला होता मैदानावर, हँडल सुटला होता, स्वतःला सावरलाय मैदानावर, आणि एकेरी धावसंख्येसाठी फटका बघायला मिळतो. 21 धावा धावपळकावर. संदेश सावंतवर हल्लाबोल पसंत केला मैदानावर. माझगाव क्रिकेट संघ या मैदानावर लढत करतोय, ती मात्र प्रथमतः क्षेत्ररक्षण करत असताना. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकामध्ये मोठी धावसंख्या या मैदानावर आपण बघितली आहे. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 21 धावा धावपळकावर. जितेंद्र नागोजीचा एक मोठा फटका, बॅक टू बॅक दोन मोठे फटके आपल्याला बघायला मिळाले, ते नितेश राऊळचे या मैदानावर. हलक्या तर खेळण्याचा प्रयत्न होता मैदानावर. हलक्या तर एकेरी धावसंख्येनं सांख्यिक धावपळ धावपळकावर आपण पाहतोय.
23 स्तंभ धावफलकावर आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आपण बघितलाय तो मान्यवर कक्षाच्या एंड कडनं सुरुवात करेल गोलंदाजीला. यश आपण पाहायला मिळतोय, या यशला यश मिळवायचं आहे मैदानावर. समोर निदर्न फटकेबाजी करणारा नितेश आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न होतो या मैदानावर. क्षेत्ररक्षक आलाय वेगानं चेंडूपर्यंत पोहोचला. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपल धावफलकावर आपण पाहतोय 24 स्तंभ धावफलकावर. धावया कशा येऊ देत, चार षटकात 50 गाठली अंसिका स्पोर्ट रेडी क्रिकेट संघानं, तर फायटिंग टोटल असेल मैदानावर. कारण संध्याकाळचं सत्र आणि या सत्रामध्ये धावा थोडंसं चेस करताना कठीण होईल येणाऱ्या कालखंडामध्ये. पण समोर फलंदाजी आहे माझगाव क्रिकेट संघासमोर. गती परिवर्तन या मैदानावर. आठव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता, डीप स्क्वेअर लेगला फटका टोलवायचा होता मैदानावर जितेंद्र नागोजीला. परिणामप्रत निर्धाव चेंडून सांघिक धावपलक धावपलकावर आपण बघितलाय 24 धावा धावपलकावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, 9 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय 24 चेंडूंपैकी. उर्वरितचे अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि उर्वरितचे 3 चेंडू खेळण्यासाठी डाव्या हाताचा जितेंद्र सज्ज झालाय. पुढे सरसाबद नेत्रदीपतीचा एमपी बोरवेल ब्रँडेड षटकार. संघाचा लक फॅक्टर खेळाडू जितेंद्र नागोजीनं मैदानावर हात खोलले आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका या मैदानावर. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक दूर आहे, नो मॅच लाईन मध्ये चेंडू, नशिबाची साथ. त्याला काय म्हटलं होतं लक फॅक्टर, त्याचं उदाहरण प्रात्यक्षिक केले मैदानावर. आणि चौकारानं सांघिक धावपल धावपलकावर आपण पाहतोय 34 स्तंभ धावपलकावर. आक्रमण सुरुवातीपासून तर पसंत केलं मैदानावर. कारण देत फटकेबाजी करणारा नितेश गेला मैदानामध्ये, त्यानं दोन मोठे फटके अहिमुख यशाने टोलावले. जितेंद्र दांगोजीनं दोन मोठे फटके टोलावले आहेत. हा लेखा चौका आहे हा हंसिका स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाचा. सुधारणा करावी लागेल सतेरी माझगाव क्रिकेट संघाला मैदानावर. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतोय, गॅप मध्ये घेऊन काढलाय. दोन क्षेत्ररक्षकांची अभेद भिंत चिराज, चेंडू 1-1 सी म रेषेवर 4 धावांसाठी. बजाव बैडी चार या धावसंख्येनं सांख्यिक धावपल धावपलकावर आपण बघितलाय 38 धावा धावपलकावर आपण पाहतोय. 38 धावा धावपलकावर षटक क्रमांक 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सुंदर फटकेबाजी करतोय मैदानावर. प्रति षटकामध्ये 1900 सरासरीनं खेळतोय हंसिका स्पोर्ट रेडी क्रिकेट संघ घ्या मैदानावर. आणि या 2 षटकांमध्ये कमबॅक करावं लागेल सातेरी माझगाव क्रिकेट संघाला. फटकेबाजी करणारा आक्रमकरित्या मॅम फ्रॉम रेडीचा ताकदीनं भरभक्कम त्याचे फटके भरभक्कम असतात तो खेळाडू मैदानावर नितेश राऊळ. आडव्या बॅटला शॉर्ट अंपुल केला डीप मिड विकेटला, चेंडू या मैदानावर सीमा रेषाबाहेर 6 धावांसाठी. एमपी बोरवेल ब्रँडेड षटकार प्रत्येक धावपलकावर. आतषबाजी आणि आतषबाजी मैदानावर. पुन्हा एकदा मोठा फटका, शॉर्ट अंपुल पुल सक्सेसफुल डीप स्क्वेअर लेगला भजाऊबाई. एमपी बोरवेल ब्रँडेड षटकार. पन्नास धावा धावफलकावर मोठा फटका टोलवायचा होता. फटका फसला मैदानावर. मिनी हेलिकॉप्टर पद्धतीने खेळायचा होता. थोडीशी दुखापत आहे तरी लढतोय तो मैदानावर आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी. जे महत्वाचं ते महत्वाचं योगदान नितेश राऊळ अंपायर.
सुंदर गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानावर, स्टेजच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल नितेशला. पण नितेशला ज्या कामासाठी गौरेश कांबळेनं पाठवलं होतं ते नितेशनं काम या मैदानावर केलंय. जे मोठे फटके पाहिजे होते संघासाठी, जो धावपलक पाहिजे होता धावपलक नितेशनं उभारून दिलाय. पुढील धावपलक असेल तो मात्र हंसिका स्पोर्ट रेडी क्रिकेट संघासाठी बोनसचा धावपलक असेल. संघिक धावपलक धावपलकावर खेळी या मैदानात आपण बघितले की आक्रमक खेळीमध्ये या चार षटकारांची आतषबाजी करणारे खेळाडू, 26 धावांची बहारदार खेळी आपण बघितले नितेश राऊळची या मैदानावर. टाळ्यांच्या आवाजात त्याचं स्वागत केलंय आणि नवीन खेळाडू मैदानावर, अक्षय गेलाय मैदानावर. 50 धावा धावफलकावर हा लेखा जो काय गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आपण पाहतोय. विठ्ठल पुन्हा एकदा आल्या या मैदानावर. NP बोरवेल ब्रँडेड षटका डगआउट मधून सेट आणि त्यानं मोठा फटका डोलवलाय. 6 धाव संख्येनं अब तक 56 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. आक्रमण केलं विठ्ठलवर खराब चेंडूवर. सर्व शांतता आली माझगाव क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये. मी म्हणे माझगाव क्रिकेट संघाला संधी मिळाली होती आणि त्या संधीचं सोनं करायचं होतं मैदानावर. पण हंसिका स्पोर्ट रेडी क्रिकेट संघ या मैदानावर लढाईला झुंजायला सुरुवातीपासून केली, ताकद लावली मैदानावर. जितेंद्र नागोजीनं हात खोलले, त्यानंतर नितेश राऊतचे उत्तुंग दोन मोठे फटके आणि आतषबाजी करणारे खेळाडू या मैदानावर. सुरुवातीपासून आतषबाजी पसंत केली. जशी आतषबाजी देवबा क्रिकेट संघाच्या कोट्यातून झाली तशी सुरुवात आपण करूया, धावपलक वधारूया हे इरादे टीम मीटिंगमध्ये. आणि ते इरादे पक्के करतोय हंसिका स्पोर्ट रेडी क्रिकेट संघ. पण माझगाव क्रिकेट संघाकडे फलंदाजी आहे, ज्या चुका झाल्यात ते चुकांची भरपाई करावी लागेल. स्लॉक ओव्हर आहे आणि स्लॉक ओव्हरला कोण येत आहे, टीम मीटिंग लागली आहे, कोणाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त करायचा आहे. आणि बहुतेक करून सागर आपल्याला बाहेर येतोय. सागर सावंत असेल शेवटचं षटक टाकण्यासाठी सातारी माझगाव क्रिकेट संघाच्या कोट्यातून. संघिक धावपलक धावपलकावर आपण पाहतोय. अब तक 56 धावा धावपलकावर लेखा चौका या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि डाव्या हाताचा जितेंद्र सज्ज झालाय. समोर आहे सागर. या षटकामध्ये किती धावा येत आहेत तो बोनस असेल हंसिका स्पोर्ट रेडी क्रिकेट संघासाठी. लोक उलटोस पद्धतीचा चेंडू होता, गती परिवर्तन होतं, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूवर फिंगर रोल केले आणि एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलक धावपलकावर आपण पाहतोय. 57 धावा धावपलकावर षटक क्रमांक हे 14. इनिंगची सांगता करणारं अंतरिम षट अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि ज्यानं आल्या आल्या एका मोठ्या फटक्यानं आगाज केला, स्वतःचं खातं खोललंय तो अक्षय सज्ज झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय गती परिवर्तनवर या मैदानावर. अक्षयने केलंय आक्रमण आणि आक्रमण पसंत करत अक्षयला दंडात्मक झाला या मैदानावर. खेळाडू जवळजवळ मागे गेला विकेटच्या आणि त्यामुळे बॉल काउंट झालाय. धावा ह्या पकडल्या नाही जाणार आहेत. म्हणजे पुन्हा एकदा एक सुंदर बैठक फटका घुटना देख और सिक्सर देख बजो वैडी से. त्रेसष्ट धावा धाव फलकावर पुन्हा एकदा फटका फसला या मैदानावर. क्षेत्ररक्षक विठ्ठल आहे चेंडूच्या खाली आणि अक्षय बॅक टू द पॅवेलियन. नवीन खेळाडू लवकरात लवकर चला, नवीन खेळाडू लवकरात लवकर चला. मगाशी मोठे फटके वाजले गेले पण त्याला उशीर झाला होता. अरे आता तुला संधी आहे, तुझ्याकडे आहे 3 बॉल. आडव्या बॅटला फटका, जमिनी लगतचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय.
एकेरी धावसंख्येने सांख्यिक धावपलक धावपलकावर 64 धावा धावपलकावर आपण बघितल्या आहेत. अजूनही 2 चेंडू आहेत आणि उर्वरीच्या 2 चेंडूंवर आक्रमण करणारा खेळाडू संघाचा लक फॅक्टर. वन टू गो. इनिंगची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा अजून एक हे बाकी आहे आणि अंतरिम चेंडू खेळण्यासाठी जितेंद्र. गती परिवर्तन या मैदानावर. शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी एका बाजूने या मैदानावर सुंदर गोलंदाजी केली. धावपलक धावपलकावर आपण बघितलाय 64 धावा धावपलकावर. सीधे गौरव कामली के हाथों में गेंद और एक विकेट का पतन. बैक टू द पवेलियन सागर. जितेंद्र ने पहली गेंद के ऊपर बिल्कुल स्क्वायर लेग के रिदन में कैच लपका. दूसरी गेंद के ऊपर पॉइंट के रिदन में बेहतरीन कैच बिल्कुल गौरेश कामली का. लाजवाब गेंदबाज हैट्रिक के कगार के ऊपर. फिर एक बार यह गेंद फ्लोर पे गेंद बिल्कुल पेच की गई. गति में परिवर्तन चेंज ऑफ द पेस नजर आया. बल्लेबाज को चक मारते हुए गेंद विकेट कीपर के दस्तानों में. बिंदी गेंद के समाप्ति नजर आते हुए कुल मिलाकर 3 गेंद का खेल हुआ समाप्त. लाजवाब गेंदबाज चौथे गेंद लेकर फिर एक बार चले. जितेंद्र विकेट करने का प्रयास का ओकोन के ऊपर से यहां पर निकलेगा एनपी वॉरवेल चक्का. डी जाए चौदह रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर. लाजवाब वाली बल्लेबाज बिल्कुल अब मात्र गियर चेंज किया है. पटकी विकेट फिर एक बार उठाने का प्रयास था. काफी देर तक गेंद हवा में बल्ले का टॉप एज लिया और खुद गेंदबाज आएंगे गेंद के नीचे और एक विकेट का पतन. बिल्कुल लाजवाब गेंदबाज जितेंद्र की. मैदान के बीच में लाजवाब गेंदबाज जितेंद्र की अभी तक 3 विकेट चटका. आखिरी गेंद का खेल बाकी. दूसरे ओवर का 65 रनों का टारगेट मैदान के बीच में सेट किया गया. उसका पीछा करने के लिए सातरी माजगांव टीम मैदान के बीच में. बल्लेबाज ही करते हुए लेकिन कहीं ना कहीं
विकेट का बदन बार बार नजर आता हूं मैदान के बीच में। इस ओवर में कुल मिलाकर 3 विकेट झटका है। लाजवाब गेंदबाज है गिरीश जो कि स्ट्राइक पर बल्लेबाजी करेंगे। मीर वापस लौटे डगआउट में और एक शोर के ऊपर बिल्कुल भूपेंद्र टिके हुए। पहले गेंद के ऊपर जरूर चौवा लगा था लेकिन उसके बाद कमबैक गौरेश कामली का। साथ साथ अगर बात करें जितेंद्र की तो लाजवाब गेंदबाज रही है अभी तक। बेहतरीन गेंदबाजी एक सफल गेंदबाज की हैसियत से मैदान के बीच में जितेंद्र नागोजी अंपायर के बाई ओर से गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक के ऊपर मीर जो लेफ्ट हैंडर बल्लेबाज है। शाम के माहौल में फिर एक बार विकेट करने का प्रयास किया। आज के लिए मौका बनेगा खिलाड़ी तैनात है बिल्कुल। फिर एक बार कार्तिक विक्रम नए बल्लेबाज गेंदबाजी मार्ग के ऊपर परिवर्तन। कार्तिक आएंगे गेंदबाजी मार्ग के ऊपर। पटकी हुई गेंद कट करने का प्रयास लेकिन बल्ले का टॉप एज लिया। खिलाड़ी तैनात है फिर एक बार। अक्षय के हाथों में गेंद और एक विकेट का पतन यहां पर। यस डीजे कवन फिर एक बार चले कार्तिक गेंदबाजी मार्ग के ऊपर। बल्ले का चुम्मा लिया बिल्कुल विकेट कीपर के दफ्तर में। फिर एक बार गेंद निकलती हुई और एक विकेट का पतन। लाजवाब गेंदबाजी कार्तिक की। अब मात्र मैदान के बीच में बैक टू बैक 2 विकेट चटकाए नए बल्लेबाज डीजे। लाजवाब गेंदबाजी पहले जितेंद्र की उसके बाद कार्तिक की। बिल्कुल बैक टू बैक 2 विकेट चटकाए बिल्कुल मौका बनेंगे वहां पर हैट्रिक मुकम्मल करने का। बेहतरीन गेंदबाजी कार्तिक की। गेंदबाजी मार्के पर कार्तिक चले कट करने का प्रयास बिल्कुल थर्ड मैन के रिजन में। सिंगल दर मुकम्मल करेंगे दोनों बल्लेबाज। मात्र सिंगल के दर पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर। नौ गेंदों के ऊपर 50 रन की जरूरत कहीं ना कहीं औपचारिक था बाकी इस मुकाबले में। और इसी बीच फिर एक बार चले गेंदबाजी मारकर फुल टॉस गेंद उड़ाने का प्रयास यहाँ पर। होम गेंद खड़ी होती हुई खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे। यस से टेकन और एक विकेट का पतन। 5वें विकेट का पतन यहाँ से होता। यश नए बल्लेबाज से स्ट्राइक के ऊपर कुल मिलाकर 7 विकेटों का यहां से पतन हो चुका है। मात्र औपचारिकता बाकी है मुकाबले में। कार्तिक चले गेंदबाजी मार्ग के ऊपर फिर एक बार विकेट करने का प्रयास। 1 बॉल वहां पर फिर एक बार खिलाड़ी के हाथ में गेंद निकलते हुए सिंगल रन मुकम्मल। बहुत देर के बाद पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन स्कोर कार्ड के ऊपर।
तीसरे ओवर के आखिरी गेंद का खेल बाकी। कार्तिकी बिल्कुल लाजवाब गेंदबाजी, इस ओवर में 3 विकेट चटकाए। कटकी आया पर कैच के लिए मौका बनेगा और एक विकेट। लाजवाब गेंदबाजी, कसावट भरी गेंदबाजी मैदान के बीच में। फिर एक बार हम मुड़ेंगे डीजे के पास। इट्स ऑन डीजे। अक्षय आएंगे गेंदबाजी मार्क के ऊपर, स्लॉग ओवर में गेंदबाजी मार्क के ऊपर। अंपायर के दाई ओर से गेंदबाजी, 6 गेंदों का खेल बाकी है। 65 रनों का टारगेट मैदान के बीच में। कुल मिलाकर 8 विकेट वापस रिकॉर्ड में लौटे। ट्रेडी ग्राउंड खेलने का प्रयास, यहां पर सिंगल रन मुकम्मल होगा। बड़े शॉट की कोई कोशिश नहीं हो रही है, बिल्कुल एक तरफा मुकाबला। हंसिका स्पोर्ट्स रेडी की ओर झुकता हुआ है। लाजवाब गेंदबाजी रही, लाजवाब बल्लेबाजी रही नितेश राहुल की। एक तोड़फोड़ वाली बल्लेबाजी मैदान के बीच में, साथ साथ जितेंद्र की लाजवाब बल्लेबाजी। 10 गेंदों के ऊपर 24 रन बनाए। और अगर बात करें नितेश की, 8 गेंदों के ऊपर 26 रन बनाए लाजवाब बल्लेबाजी। उसके साथ साथ अक्षय 12 रन बनाए। लेकिन अगर बात की जाए गेंदबाजी की, तो जितेंद्र की भी लाजवाब गेंदबाजी। कुल मिला चटका कार्तिक ने, लाजवाब गेंदबाजी। अब मात्र अक्षय को और एक सफलता मिलती हुई और एक खिलाड़ी रिकॉर्ड का रास्ता। आखिरी विकेट शेष है मैदान के बीच में। संदेश नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान की तरफ बढ़ेंगे। मात्र अतिरिक्त बाकी है मुकाबले में, 4 गेंदों का खेल बाकी है। संदेश चले ऑन स्ट्राइक बल्लेबाजी मार्क के ऊपर। अक्षय की गेंदबाजी बेहतरीन गेंदबाजी नजर आती हुई। सिंगल रन मुकम्मल, सिंगल डबल के ऊपर काम नहीं बनेगा। मात्र औपचारिक था बाकी है इस मुकाबले में। आखिरी 3 गेंदों का खेल बाकी है। अंपायर के दाई ओर से क्या खूबसूरत गेंदबाजी रही है, बिल्कुल गौरेश कामली पहला ओवर बिल्कुल लाजवाब गेंदबाजी। 8 रन खर्च किया, उसके बाद जितेंद्र बिल्कुल 6 रन खर्च करते हुए। उसके बाद कार्तिक की गेंदबाजी मात्र 2 रन खर्च किए। उसके बाद अक्षय बिल्कुल 2 रन अभी तक खर्च कर चुके हैं। 4 गेंदों का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ। आखिरी 2 गेंद का खेल बाकी, मात्र अतिरिक्त बाकी इस मुकाबले में। 65 रनों का टारगेट का पीछा करते हुए बिल्कुल ताश के पत्तों जैसे यहाँ पर लड़खड़ाती हुई टीम सातेरी माजगांव टीम नजर आती हुई। बल्ले का चुम्मा लेकर बिल्कुल लॉन्ग टर्फ के रिजन में गेंद ट्रेवल हो रही है। बिंदी गेंद की समाप्ति, आखिरी गेंद का खेल बाकी इस इनिंग का। अंतिका स्पोर्ट रेडी के पक्ष में झुकता हुआ यह मुकाबला, पूरे पूरे जीत के कगार के ऊपर खड़े। लाजवाब प्रदर्शन आज के दिन में। यह गेंद बिल्कुल टिप्पा करने के बाद लेफ्ट के बाहर निकली थी, कुछ अतिरिक्त करने की कोशिश थी यहाँ पर, लेकिन मात्र अतिरिक्त बाकी है। आखिरी गेंद का खेल बाकी है इस इनिंग का। बिल्कुल जीत के लिए नाम डिक्लेयर करना बाकी है। लाजवाब प्रदर्शन जिस टीम का रहा इस सेकेंड हाफ में, वो हंसिका स्पोर्ट मैदान के बीच में। एक छोर के ऊपर दर्शन बांदेकर की देवबाग टीम क्वार्टर फाइनल में प्रवेश करती है। उसके बाद इस सेकेंड सत्र में अब मात्र हंसिका स्पोर्ट क्वार्टर फाइनल में प्रवेश करती हुई। लाजवाब प्रदर्शन के दिन में हंसिका स्पोर्ट रेडी टीम का। कुल मिलाकर चौबीस रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुके।